हे तर मान्य आहे की नाही. दादा जर नाही आले तर मला जर झटका येऊन गेलो, मी मरून गेलो, तर मग काय करायचं आहे त्यासाठी आपला दादा निवडून आणला का? नाही नाही, दादाला म्हणजे अरे बाप मा जीव प्राण गेला चालेल, पण दादासाठी मी प्रयत्न करू राहिलो. हे जन दादा हा कहून जेवढ्या मी माझी गुरुमावली टी हाऊस हॉटेल गुळाची स्पेशल चहा मिळती मा हॉटेलवर, मा दादासाठी मी एवढे प्रयत्न करू राहिलो. पण सगळ्यांना सार्थ करावं पाहिले पाहिजे. जर कधी दादा निवडून नाही आलं मला हृदय विकाराचा झटके येऊन मी मरून जाऊ शकतो एवढं मा ताकद आहे. हे ध्यानात धरा तुम्ही, कारण मा दादासाठी दुसरा काहीच नाही. दादा निवडून नाही, दादा निवडून येणार नाही, मला गॅरंटी आहे. मी फटाके 1100 रुपयाचे गेले, माझ्याजवळ 1 गुंठा जमीन नाही, पण मी 1100 रुपयाचे फटाके घेऊन ठेवले आज आज बी. माहिती की तुम्हाला सांगतो दादासाठी, बाकी मला काही घेणं नाही कोणा सांगत, पण दादासाठी. हा तुम्हाला सांगतो, मी माझ्या हॉटेल पुढे गुरु माऊली टी हाऊस हॉटेल जवळ मी 1100 रुपयाचे फटाके फोडणार आणि दादा निवडून येणार नाही, मला 100% गॅरंटी, 100% गॅरंटी. कुठल्या गावात आहे तुमची हॉटेल? माझी हॉटेल गल्ले बोरगाव टी हाऊस हॉटेल गल्ले बोरगाव मध्ये माझे सगळे मित्र मंडळ सहकार्य 75% मतदान देणार आहे गल्ले बोरगाव मधून. हे तुम्हाला हे बी सांगतो. तुम्हाला काही दादाकडून पैशाच्या? नाही नाही, मला अपेक्षा काहीच नाही. मी 100 लोकांना चहा पाजू शकतो. ध्यानात धरा तुम्ही, आतापर्यंत खैरेने काय विकास काहीच नाही केला. विकास केलाच नाही तर काय विषय हो? विकास केलाच नाही खैरे साहेबांना, कधी भेटलाच नाही खैरे साहेब. दादा आपल्यासाठी कधी बी हॉटेलवर उभं राहू शकते, ताकडी फाटेवर उभे राहू शकत्या, कुठे बी उभे राहू शकते ना दादा. आता थोडीच आहे दादा जिडे म्हणलं तिडे उभे राहू शकते. आज मी तुम्हाला सांगतो, दादा सारखा माणूस एवढा महाराष्ट्रात भेटणार नाही. मग 20 वर्ष तुम्ही त्यांना मतदान केलं आम्ही? हा हे मान्य ना, आम्ही मान्य, आम्ही 20 वर्ष मतदान केलं त्यांना, हे बी आम्हाला मान्य ना. का आम्हाला काही वाटलं बा विकास करतील भानगडी करतील, पण नाही केला विकास नाही केला त्यांनी कधी. आमचं ताकडी ते चापणेर पर्यंत रोड कधी केलाच त्यांना, पाहिलंच नाही. आमच्या दादानाच आमदार की मधून. ठीक आहे, तुमचं असं म्हणायचा उद्देश आहे की बाबा जातीय वाद त्यांनी आतापर्यंत केलं आहे, आमचं ते मला काही म्हणायचं नाही. आम्हाला फक्त हर्षवर्धन निवडून देण्यात यावा या सगळ्या जनतेला माझा हे. आणि जर कधी दादा निवडून नाही आला तर मी हृदय विकार झटके निदान होऊ शकतं माझं, हे तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, धन्यवाद एवढं बोलून. आणि सगळ्या जनतेला सांगतो का दादा 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 एकच वादा. जोडून विनंती.